क्रांतिकारी सद्गुरु सेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण क्रांतिकारी सद्गुरु सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्ताने सर्वजण यूट्यूबच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने जमलो आहोत। सर्वप्रथम सद्गुरु सेवालाल महाराज यांच्या स्मृतीस अभिवादन करतो। आपल्या महाराष्ट्रात अनेक थोर महापुरुष, थोर संत, महान योद्धा, क्रांतिकारी होऊन गेले। अशा पावन भूमीला थोर संतांची भूमी म्हणून सुद्धा ओळखल्या जाते। ते आपल्या महाराष्ट्राची जी जडणघडण झाली ती फक्त आणि फक्त संतांच्या, विचारवंतांच्या विचारधारेतूनच। समाजातील वाईट चालीरीती, अज्ञान, अंधश्रद्धा समूळ नष्ट करण्याचे काम जर कोणी केले असेल तर या महापुरुषांनीच केले आहे। त्यांनी जे विचार पेरले ते आज आपल्याला ग्रंथाप्रमाणे मार्गदर्शक ठरतात। परंतु आज आपण थोर महापुरुषांचे विचार समाजात पेरण्याची गरज आहे। म्हणूनच आज आपण 15 फेब्रुवारी सद्गुरु सेवालाल महाराजांची जयंती सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात साजरी करून त्यांचे महान विचार समाजात पेरण्यासाठी व सर्व समाज बांधवांना माहिती होण्यासाठी म्हणून हा कार्यक्रम आपण साजरा करतो। संत महात्मा, क्रांतिकारी, योद्धा हे कोणत्या जातीचे धर्माचे आहेत हे महत्वाचे नसून त्यांनी समाजाला कोणते मोलाचे विचार दिले हे महत्वाचे ठरते। त्यांचे कार्य कोणत्याही एका जातीसाठी मर्यादित नसून सर्व माणसाच्या कल्याणासाठी, देशाच्या हितासाठी, राष्ट्राच्या ऐक्यासाठी दिशादर्शक ठरतात। सर्वांना प्रेरणादायी ठरतात आणि प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी उपयुक्त सुद्धा ठरतात। म्हणूनच आज आपण अशाच एका महान क्रांतिकारी थोर महापुरुषांचे विचार मांडणार आहोत। ते म्हणजे क्रांतिकारी सद्गुरु सेवालाल महाराज। ब्रिटिश काळी लदणीचा व्यवसाय करणाऱ्या 1871 मध्ये क्रिमिनल ट्राईब मध्ये गिनती झालेल्या, हजारो वर्षांपासून अंधारात राहिलेल्या, आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी रानावनात भटकंती करणाऱ्या, गाव कुसापासून दूरवर वसलेल्या बंजारा अर्थातच गोरमाटी समाजात 18व्या शतकात म्हणजे 15 फेब्रुवारी 1739 मध्ये क्रांतिकारी सद्गुरु सेवालाल महाराज यांचा जन्म झाला। त्यांच्या आईचे नाव धर्मणी आणि वडिलांचे नाव भीमा नायक होते। त्यांना हपा, बदू, पुरा, भाणा असे 4 भाऊ होते। आज आपण पाहतो की बंजारा समाज हा रानावनात भटकताना भारताच्या विविध राज्यांमध्ये विखुरलेला आहे। 18व्या शतकात बंजारा समाज पोटाची खळगी भरण्यासाठी रानावनात भटकंती करत असल्यामुळे शिक्षणाच्या प्रभावापासून दूर गेला आणि त्यामुळेच की काय सद्गुरु सेवालाल महाराजांचे विचार पुस्तकांच्या रूपातून बाहेर येण्यास उशीर झाला असे वाटते। सद्गुरु सेवालाल महाराज यांचे विचार विज्ञानवादी, समता, बंधुता व वास्तववादी होते। महाराज यांनी अन्याय कधीच सहन केला नाही, उलट अन्यायाविरुद्ध बंड पुकारून वटणीवर आणण्याचे काम केले आणि धैर्याने मुकाबला केला। त्यापैकी समतावादी विचार म्हणजे वाडी वस्तीनं साईवेस, किडी मुंगीनं साईवेस, कुरुगुरुनं साईवेस। अर्थातच निसर्गात सर्व प्राणी मात्रांवर दया करा, निसर्गातील सर्व मुंगीपासून तर मोठ्या प्राण्यांपर्यंत दया करा, हिंसा करू नका। तसेच बंजारा सोडून इतर कोणत्याही धर्मांना नाव न ठेवता कोर या शब्दांनी संबोधल्या जाते आणि म्हणून त्यांच्या विचारांमध्ये कोर आणि गोर यांच्या कल्याणाचा विचार व्यक्त करण्यात आलेला आहे। म्हणजे असे समतावादी विचार पेरण्याचे काम सेवालाल महाराज यांनी केलेलं आहे। असे अनेक विचार त्यांनी आपल्या हयातीमध्ये मांडलेले आहेत। अशा मोलाचा विज्ञानवादी, समतावादी, त्यानंतर आपण म्हणू की वास्तववादी असे विचार समाजांमध्ये पेरण्याचे अनमोल कार्य सद्गुरु सेवालाल महाराज यांनी केलेले आहे। याच विचारांनी प्रेरणा घेऊन आपणही स्वतःच्या जीवनात महाराजांनी सांगितलेल्या गोष्टींचा उपयोग करून आपल्या जीवनात आनंद मिळवाल व त्यांच्या
विचारांचा वारसा पुढे चालूया अशी अपेक्षा ठेवून पुन्हा एकदा सद्गुरु सेवालाल महाराज यांना वंदन करून थांबतो. जय सेवालाल. सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करते. आज 15 फेब्रुवारी रोजी संत सेवालाल महाराज यांची जयंती आपण जगभर साजरी करतो आहोत. संत सेवालाल महाराज यांचा जन्म बंजारा समाजातल्या भटक्या आणि विमुक्त समजल्या जाणाऱ्या जातीमध्ये झाला. त्यावेळेला जी काही आपली सामाजिक उतरंड होती त्या उतरंडीप्रमाणे भटक्या जमातातल्या व्यक्तीला शिक्षणाचा अधिकार नव्हता आणि म्हणून ते शिकू शकले नाही आणि निरक्षर राहिले. त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये विचार यायचे की असं का होतंय, मला शिक्षणाचा अधिकार का नाही आहे आणि शिक्षण नसल्यामुळे माझा समाज जो आहे तो दारिद्र्यामध्ये कितपत पडलेला आहे. त्यावेळच्या ज्या उतरंडीला त्यांनी एक विचार केला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की ही जी सामाजिक उतरंड आहे याच्या विरुद्ध आपण लढा दिला पाहिजे, आपण संघर्ष केला पाहिजे. निरक्षर असल्यामुळे जे काही आपले संत महात्मे होऊन गेले त्यांचं जे वाङ्मय किंवा दोहे त्यांच्यापर्यंत पोहोचत होते, कानापर्यंत पोहोचत होते, त्याच्यामधनं जी सामाजिक सुधारणेची जाणीव त्यांना झाली, संत तुकाराम असतील, संत नामदेव असतील, संत चक्रधर स्वामी असतील, ह्यांचे जे काही दोहे आणि शिक्षण सामाजिक क्रांती त्यांनी ज्या आपल्या वाणीतनं घडवून आणली होती ते बोल त्यांच्या कानावर पडत गेली आणि त्यांच्या विचारांमध्ये एक प्रकारची क्रांती निर्माण झाली आणि त्यांनी सामाजिक क्रांतीचा आणि चळवळीचा जणू विडाच उचलला. त्या काळामध्ये त्यांनी समाजामध्ये प्रगती व्हावी यासाठी खूप सारं त्यांचे जे काही विचार होते ते समाजापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून पोहोचवले आणि समाजामध्ये जनजागृती करण्याचं महान कार्य त्यावेळेला संत सेवालाल महाराजांनी केलं. पण दुर्भाग्य असं की निरक्षर असल्यामुळे, समाज निरक्षर असल्यामुळे त्यांच्या त्यावेळेचे जे सामाजिक क्रांतीचे विचार होते ते कुठेही लिखित स्वरूपामध्ये आपल्याला आढळत नाही. आणि त्यानंतर 1970 पुढे त्यांचे विचार समाजामध्ये समानता असली पाहिजे, प्रत्येकाला शिकण्याचा, चांगलं जीवन व्यतीत करण्याचा अधिकार असला पाहिजे, ह्या मूलभूत गोष्टी ज्या असतात त्या त्यांनी ज्या मांडल्या होत्या त्यांच्या बोलण्यातनं, त्याचं नंतर लिखित स्वरूपामध्ये त्या आणण्यात आल्या, प्रकाशित करण्यात आल्या. आणि त्यांचं जे नुसते कानावर पडलेले जे विचार होते ते इतके प्रेरणा देणारे होते की त्याच्यामधनं माणसाचं जीवन जे आहे ते कसं प्रगतिशील होईल आणि माणसाला माणूस म्हणून कसं जगता येईल ह्याच्यावरचं त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांचं क्रांतिकारी विचार हे समाजापर्यंत पोहोचवण्यामध्ये 1970 नंतर काही प्रमाणात का होईना ते विचार आपल्या पुढे आले. त्यांच्या या विचारांना आपण आज नतमस्तक होऊया. त्यांचे विचार येणाऱ्या भावी पिढीपर्यंत कसे पोहोचवता येईल ह्याच्यासाठी आपण प्रयत्नशील राहूया आणि पुन्हा अशा एक समाज सुधारक, एक काळाच्या आड लपलेला, जो कधीही लोकांपुढे ज्याचं नाव आलं नाही, अशा या समाज सुधारकाला संत सेवालाल महाराजांना आम्ही आमच्या तंत्रनिकेतनतर्फे विनम्र अभिवादन करतो आणि त्यांना आमची आदरांजली अर्पण करतो.